बऱ्याचदा असं होतं की वास्तुशांती आपल्याला करायची असते आणि मुहूर्त नसतात आणि आपल्याला जुनी जागा सोडून आपल्याला नवीन घरामध्ये राहायला जायचं असतं. अशा वेळेस वास्तुशांती न करता घरामध्ये राहायला कसं जायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. आज त्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलेलो आहे, पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. दर्शक हो, जर वास्तुशांतीचे मुहूर्त नसतील आणि आपल्याला नवीन घरात जर प्रवेश करायचा असेल तर ग्रहप्रवेशाचा योग्य तो मुहूर्त भटजींकडून घ्यावा किंवा कोणत्याही शुभ दिवशी आपण ग्रहप्रवेश करावा. ग्रहप्रवेश म्हणजे दरवाजामध्ये आपल्याला बसवलं जातं आणि गुरुजींच्या मार्फत आपला ग्रहप्रवेश करवला जातो. त्याचबरोबर आपण त्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा, गणेश पूजन, एखादा छोटासा नवग्रहाचा हवन विधी देखील करू शकता. त्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये आपण कधीही वास्तुशांती करून घेऊ शकता. ज्या मंडळींना हे करणं शक्य नाही अशा मंडळींना उदकशांती हा देखील पर्याय दिलेला आहे. आपण उदकशांती करून देखील आपल्या वास्तूमध्ये राहायला जाऊ शकतो. मात्र वास्तुशांतीचा मुहूर्त जेव्हा असेल तेव्हा मात्र तत्काळ वास्तुशांती करून घ्यावी, कारण बिना वास्तुशांतीच्या शिवाय घरामध्ये म्हणजे आपल्या वास्तूमध्ये राहायला जाणं म्हणजे कटकटींना आमंत्रण किंवा घरामध्ये अशांतता निर्माण होण्याचं कारण मानलं गेलं आहे. तुम्ही ग्रहप्रवेश केल्यानंतर तुम्हाला वास्तुपुरुषाच्या नावाने एक नारळ दिला जातो. जो नारळ आपण भगव्या कपड्यात किंवा पांढऱ्या कपड्यामध्ये घरामध्ये बांधून ठेवायचा असतो. त्यामध्ये पैसा, सुपारी, हळकुंड असंही दिलं जातं, थोडं धान्यही दिलं जातं. ज्यायोगे तुम्ही वास्तुपुरुषाला किंवा वास्तुदेवतेला शब्द देता की वर्षभरामध्ये किंवा लवकरात लवकर जेव्हा मुहूर्त असेल तेव्हा आम्ही वास्तुशांती करून तुझी स्थापना करू, अशा पद्धतीने तुम्ही संकल्प सोडून देखील घरामध्ये राहायला जाऊ शकता. परंतु घरात गेल्यानंतर लगेचच राहायला सुरू करण्याच्या आधी मात्र ग्रहप्रवेश करणं गरजेचं आहे किंवा उदकशांती करणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.